नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण फोर टक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहे. तर उंची आहे 13, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस केलं, 14 इंचावरती मार्किंग करून तिथे एक लाईन आखून घेतली. आता आपण मुंडा टाकणार आहे 6.5, कारण पाठीमागील गळा हा छोटा आहे, 6 इंचाचाच आहे, त्यामुळं आपण मुंडाही जास्त टाकणार आहे आणि शोल्डरही जास्त टाकणार आहे. आता कंबर आहे 32, तर 32 चा 4 होतो 8, तर आधी 8 इंचावरती मार्किंग करायचं आणि त्यामध्ये टक्ससाठी 1 इंच घ्यायचा. बघा, 8 इंचावरती मार्किंग केलं, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता या लाईनीवरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 9 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता या लाईनी आपण जोडून घेऊया चेस्ट आणि वेस्टच्या शिलाई मार्जिन. आता या इथे आपल्याला शोल्डर 6 इंच घ्यायचं आहे, कारण हा छोटा गळा आहे, डीप नेक असता तर आपण 5 इंच शोल्डर घेतलं असतं. आता चेस्टची जी लाईन आहे त्याच्यावरतीही मी 6 इंचाचं मार्किंग केलं आणि शोल्डर आणि मुंड्याची लाईन जोडून घेतली. आता पाठीमागील मुंड्याचा आकार देण्यासाठी 6.25 इंचावरती मार्किंग करायचं. या इथे तुम्ही हातानेही आकार देऊ शकता, मी कर्वच्या साह्याने आकार देऊन घेते, कारण कर्वने आकार छान येतात. आणि आपण जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्या तिथे थोडं 1.5 इंच खाली जायचं. आता गळा रुंदी आधीच घ्यायची, शोल्डर 1.5 इंच आपल्याला डाऊन करायचे आहेत. आता या इथं आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे. तर बघा, आपण जे शिलाईला मार्जिन घालवतो तेवढं मी ते डॉट डॉट देऊन मार्किंग करून घेतलं. वरती शोल्डर जोडण्यासाठी 1/2 इंच सोडून द्यायचं आणि मुंडा घेर मोजून घ्यायचा. 1/4 इंच आपला मुंडा घेर आहे, तर बघा बरोबर आपला 1/4 इंच मुंडा घेर या इथं आलेला आहे, तर आपला आरमोल बरोबर आहे. आता या इथं गळा 6 आहे पाठीमागचा, तर त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि खालच्या साईडून आपल्याला थोडासा गळा ब्रॉड करून घ्यायचा. 3 इंचावरती मार्किंग करून एक बॉक्स करून घ्यायचा आणि या इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा. आता या इथे टक्सला मार्किंग करायचं आहे, तर 4.5 इंचावरती मी मार्किंग केलं आणि उभा टक्स आपला हा 5 इंचावरती येणार आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊ. आता आपलं पाठीमागील भागाचं कटिंग झाले, तर आता पुढचा भाग आपण कटिंग करणार आहे. त्यासाठी मी हुक आय पट्टीसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, तिथं मार्किंग केले आणि मग त्याच्या पुढे मी हा बॅक पार्ट ठेवून घेतला आहे आणि हा आहे असा मी आता आखून घेणार आहे. तर बघा, मी आखून घेतला आहे. आता आपल्याला हे वाढवायचं आहे, तर बघा खालच्या साईडून आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि आपण शिलाई मार्जिन देतो त्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि मुंड्याजवळ 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता ह्या लाईनी आपण जोडून घेऊ. तर बघा, या इथे आपण पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी बघा 6 इंचावरती मार्किंग केलं. आपला मुंडा 6.5 होता, तर आपण डाऊन केलेला आहे मुंडा, त्यामुळे मी 6.25 इंचावरती मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेणार आहे. आता या इथे आपल्याला गळा रुंदी
जी पाठीमागे घेतली होती तीच घ्यायची 2.5 इंच आणि 6 चा गळा आहे 6 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथेही मी 3 इंचच ब्रॉड केलेला आहे आणि बॉक्स आकून गळ्याचा आकार द्यायचा आता या इथे आपल्याला क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला हुक आहे पट्टीकडे 2.5 इंच आणि शिलाई मार्जिन घेतो त्या साईडला 2.5 इंच आणि या इथे एक लाईन आखून घेऊया आता हुक आहे पट्टी आहे त्याच्या साईडला 1 इंच वरती एक्स्ट्रा घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा तर मधला टक्स देण्यासाठी बघा 4 इंचावरती मी मार्किंग केलं आणि वरती 2 इंच म्हणजे उंची मी 2 इंच घेतलेली आहे टक्सची आणि टक्सच्या उंचीच्या वरती मी 1 इंच घेऊन प्रत्येक टक्समध्ये मी 1.5 इंचाचा गॅप घेतलेला आहे बघा प्रत्येक टक्समध्ये 1.5 इंचाचं अंतर राहिलं पाहिजे आणि आपण हे टक्स आखून घेऊया क्रॉसपट्टीकडून वरती 1.5 इंच घ्यायचं आणि मग हा टक्स आखून घ्यायचा अशा पद्धतीने आपलं सर्व टक्सचं मार्किंग झालं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने आपलं सर्व कटिंग झालेलं आहे आता बाहीचं कटिंग तर बाहीचं कटिंगचा व्हिडिओ माझा चॅनेलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद